केंद्र शासनाने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढी विरोधात समाजवादी पक्षातर्फे शनिवारी सायकल रॅली काढण्यात आली. अजिंठा चौफुलीपासून सकाळी 10 या सायकल रॅलीचा प्रारंभ करण्यात आला होता व शहरातील प्रमुख चौकाचौकातही ही रॅली काढण्यात आली. पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य हवालदिल झालेत. जनता महागाईत होरपळत असताना केंद्र शासनाच्या दरवाढ सुरूच आहेत. जनभावनांचा आदर करून शासनाने दरवाढ थांबवण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी समाजवादी पक्षाने केली आहे. पेट्रोल डिझेल दरवाढ थांबवण्याची मागणी करण्यासाठी शनिवारी अजिंठा चौफुलीपासून ही रॅली सुरू करून नेहरू पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ विसर्जित करण्यात आली. पेट्रोल दर 83 प्रति लिटर, डिझेल 70 रुपये आहे. भाजपा सरकारचे सर्व निर्णय हे सामान्य जनतेला छळणारे असतात असे मत या सायकल रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी केले. या आंदोलनात प्रदेश सचिव व जिल्हा महानगराध्यक्ष सलीम इनामदार अहमद हुसेन यांच्यासोबत आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. अभी जो इंधन दरवाढ हुई है, इसका समाजवादी पार्टी की तरफ से ये दरवाढ का हम निषेध करते हैं और वो निषेध के लिए आज हमने समाजवादी पार्टी महानगर की तरफ से साइकिल रैली निकाला है. ये साइकिल रैली इसीलिए निकाला है कि एक ज़माना आगे जाकर ऐसा आएगा कि लोगों को साइकिल पर चलना पड़ेगा और मोटरसाइकिल और सब गाड़ियाँ बंद हो जाएंगी. इसकी वजह यही है कि इतनी महंगाई है, सामान्य आदमी को जीना मुश्किल हो गया, आम आदमी को जीना मुश्किल हो गया ये महंगाई की वजह से, ये पेट्रोल और डीजल की वजह से. आम आदमी आज कितनी तकलीफ में है ये शासन ने देखने को ना, और शासन ने ये फौरन वापस लेने को ना, जल्द से जल्द वापस लेने को ना, हमारे ऐसी मांग है.